तर श्रीवर्धनवरून दिव्यागरला जाताना आम्हाला रस्त्यामध्ये खूप मोठी कलिंगडची बाग दिसली. तर आता आपण जाऊया त्यांच्याकडे आणि विचारूया याबद्दल. ही कलिंगडची बाग आहे त्या ओके. ही आम्ही जवळजवळ अर्धा एकरमध्ये लावलेली आहे. फेब्रुवारीच्या 10 तारीखला ह्याची आम्ही लागवड केली होती, बिया टोकल्या होत्या. ह्याच्यामध्ये आम्ही ड्रिप लाईन मल्चिंग पेपर थ्रू ह्याची आम्ही लागवड केलेली आहे ह्याच्यामध्ये. आणि हे फळाचं उत्पादन 75 ते 80 दिवसामध्ये आपल्याला प्रोडक्शन मिळतं ह्याचं. आणि ह्याची साईज हार्डली 2 ते 2.5 किलोची शुगर क्वीन म्हणून जी जात आहे ती आम्ही इथे लावलेली आहे. 2 ते 2.5 हां, त्याचं उत्पादन आपल्याला 75 ते 80 दिवसामध्ये तुम्हाला ह्याचं उत्पन्न आपल्याला मिळतं. आणि हे वर्षातून किती वेळा आपण घेऊ शकतो हे पीक? हे आपण वर्षातून 2 वेळा तरी ॲटलीस्ट आपण पीक घेऊ शकतो. म्हणजे रेनी सीझनमध्ये आपण मोस्टली नाही हे करत, पण आपण डिसेंबर ते मार्चपर्यंत आपण ह्याचं लागवड करू शकतो. पावसाळी तिथे पावसाळी नाही. तर आम्हाला तुम्ही असं तयार मोठं दाखवा ना झालेला. 2 ते 2.5 किलो बघा असं तुम्ही. 2 ते 2.5 किलो हां, 2 ते 2.5 किलो आहे. बरोबर. अजून त्या साईडलाही आम्ही वेगळ्या प्रकारची हाय, काय नाव तुझं? प्रज्ञेश नितीन पवार. अच्छा, आणि त्याचा बोलो. बागेचे रक्षण करतात, देखभाल करतात. हे दिवसभर बागेमध्ये खेळत असतात, खेळण्यासोबत हे बागेचं रक्षण सुद्धा करतात. ही मुलं तुमची? एक माझा. अच्छा, हां हां. हे पण आता लावलंय का? बिल केलंय, लागवड केली आहे. ह्याची लागवड आम्ही मार्चच्या एंडिंगला केलेली आहे. मार्च एंडिंग हो. आणि ही सुरुवात झालेली आहे, मार्च एंडिंग केलेली आहे. ह्याची ही सुरुवात आहे. ही सुरुवात झालेली आहे. नाव काय तुझं बाळा? समर्थ. समर्थ. आणि तुझं नाव? अच्छा, युट्यूबवर दिसणार आहे. युट्यूबवर दिसणार आहे. बरं आहे की खूप चांगलं आहे. या इथे हाय करा. हाय. शुगर क्वीन वेगळं. ती जी जात होती कलिंगडची ती शुगर क्वीन होती. आणि ही जी आता आम्ही इथे लावलेली आहे ही मेलडी आहे. आणि ह्या फळांची साईज जवळजवळ आता ही स्टार्टिंगची ग्रोथ आहे ह्याची. अच्छा, पण हे फळ जवळजवळ 6 ते 7 किलो पर्यंत भरलं जाईल. अच्छा, 7 किलो पर्यंत याचं वजन असू शकेल. हो, याचं 6 ते 7 किलो पर्यंत असू शकेल. हे मेलडी कलिंगड आहे. लहानपणीच किती छोटे साईड. अच्छा, ट्रायलसाठी लावलेलं. ओके ओके. हॅपी उत्पन्न आपल्या इथे कोकणातल्या जमिनीमध्ये होतं की नाही त्यासाठी आम्ही त्या ट्रायलसाठी हॅपी फॅमिली म्हणून ही जात आहे कलिंगडची. तिकडे पण काही करणार आहात तुम्ही? तिथे आता पावसाळ्याचं नियोजन चाललंय आमचं, भाजीपाला वगैरे किंवा आपली भात शेती ह्याचं नियोजन चालू आहे. हा प्लॉट असा तुम्ही इथून दाखवू शकता पूर्ण तिथपर्यंत. हा बघ. हा,
का काय आहे काय आहे वॉटर मेलन वॉटर मेलन विकला गेलाय ना का म्हणजे लॉस नाहीये नाही लॉस असं नाहीये जेवढं साठी तेवढं तरी ऍक्टिव्ह साठी नाही खूप सुंदर माहिती दिली तुम्ही ओके आम्हाला पण बरं वाटलं तुम्ही इथे आल्याबद्दल जी थँक्यू व्हेरी मच ओके गाइस अभी हम जा रहे घर पे पर ये प्लांट जो था बहुत ही ऑसम था बहुत ही ऑसम था अभी हम लोग जा रहे फर्स्ट टाइम एक्सपीरियंस ये भी मिल गया एक एक एक्सपीरियंस मिल रहे अच्छे अच्छे बट ठीक है अच्छा ये मिलना ही चाहिए जितना घूमेंगे उतना अच्छा और ये देखो सब लोग ऊपर वेट कर रहे अभी जाते फटाफट फिर घर पर डायरेक्ट एंड अप कर देंगे नहीं तो जो भी है वो देखते पर ठीक है मिलते आगे ओके तो ये ब्लॉग यहाँ पे एंड करते हैं और आप लोग ने देखा जहाँ पे हम लोग गए थे बहुत ऑसम जगह थी वो बहुत ऑसम जगह थी और वो भी श्रीवर्धन से मैं मतलब घर पे जा रहा था दिव्यागर तब वो रास्ते में बीच में था तो हम लोग बोल के अरे ये क्या है तो चलो जाते तब गए और देखा तो मतलब सब आप लोग ने देखा ही रहेगा ब्लॉग अगर आपको नहीं पता कि मैं श्रीवर्धन क्यों गया तो उसके लिए पार्ट वन जाके देखना मैं आई बटन में भी मेंशन कर दूंगा और एंड में तो आपको दिखने वाला है वो तो जाके देखना पार्ट वन तब समझेगा कि मैं यहाँ पे कैसे आया मतलब तो वो भी जाके देखना और ये भी देखना तो ये मतलब एक्सपीरियंस एक एक कुछ ना कुछ मिल रहा है अच्छा और ठीक है मतलब मैं इसके पहले जब गाँव जाता था तब ये सब कुछ इतना नहीं होता था बट अभी ब्लॉगिंग के टाइम से होने लग गया है सब कुछ तो ठीक है ये ब्लॉग यहाँ पे एंड करते हैं आप लोगों को क्या करने का लाइक करो शेयर करो सब्सक्राइब करो एंड प्रेस द बेल आइकन इंस्टा के लिंक डिस्क्रिप्शन में तो जाके मुझे फॉलो करना मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में पीस एंड जय शिवराय।